नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश जाधव पुनः आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2022-23च्या परीक्षेसाठी या ठिकाणी बोर्डाने ह्या वर्षीचे नवीन क्वेश्चन बँक या ठिकाणी दिलेले आहे। तर ते तुम्हाला कुठून डाउनलोड करायचे आहेत आणि कसे डाउनलोड करायचे आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबत घंटेचे बटण प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी 12वी बोर्ड संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बोर्डानेच काही क्वेश्चन बँक या ठिकाणी तयार केलेले आहे, जे की मागच्या वर्षीसुद्धा दिलेले होते, परंतु आजपर्यंत त्याच्यात अपडेट केले गेले नव्हते। 2021 क्वेश्चन बँक त्यावर दाखवत होते, परंतु आत्ता अपडेट आलेली आहे की जे क्वेश्चन बँक आहे 2023 नवीन बनवले गेलेले आहे। कारण मागच्या वर्षी जे 2021 क्वेश्चन बँक होते त्यामध्ये फक्त 75% सिलेबसचेच क्वेश्चन बँक तयार केले गेले होते, परंतु ह्यावर्षी 100% अभ्यासक्रम असल्यामुळे आता नवीन क्वेश्चन बँक या ठिकाणी तुमच्यासाठी बनवण्यात आलेले आहे, जे की तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे। सर्वांनी क्वेश्चन पेपर बघा, एकदा पूर्ण क्वेश्चन बँक सॉल्व करा, प्रॅक्टिस करा, कारण यामधून बरेच प्रश्न या ठिकाणी विचारले जातात। आता डाउनलोड कसे करायचे आहेत आणि कुठून ते सविस्तर या ठिकाणी सांगणार आहे। सर्वात प्रथम आपल्याला गुगलमध्ये जायचं आहे आणि क्रोममध्ये MAA.ac.in मॅक इन ही एक ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डची, या ठिकाणी तुम्ही बघू शकता। या वेबसाईटवरती आल्यानंतर खाली बघा, तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसणार आहे। त्या ठिकाणी इयत्ता 10वी प्रश्नपेढी आणि इयत्ता 12वी प्रश्नपेढी, जर तुम्हाला 10वीचे क्वेश्चन बँक डाउनलोड करायचे असेल तर 10वीवर क्लिक करू शकता आणि खाली तुमचे विषय निहाय या ठिकाणी बघा। 10वीचे माध्यम मराठी, मराठी माध्यमचे सर्व विषयाचे जे क्वेश्चन बँक्स आहे या ठिकाणी येऊन जाणार आहे। सरळ तुम्ही फक्त डाउनलोडवरती क्लिक केलात तर हे तुमचे क्वेश्चन बँक 10वीची विज्ञान भाग 1 जे डाउनलोड होणार आहे आणि ते ओपन करून तुम्ही बघू शकता, पूर्णपणे अभ्यास या ठिकाणी करू शकता। विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 जे हे क्वेश्चन बँक आहे, कशा पद्धतीने क्वेश्चन या ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाणार आहे 100% अभ्यासक्रमावर, ते सविस्तर या ठिकाणी तुम्ही हे रीड करू शकता। चांगला अभ्यास या ठिकाणी विज्ञानाचा करू शकता, सर्व विषयांचा तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करू शकता। त्या पद्धतीने सर्व विषयाचे गणित झाले, कुमार भारती, मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, इंग्लिश मीडियमचे जर असेल 10वीचे विद्यार्थी कोणी, म्हणजे इंग्लिशमध्ये क्वेश्चन बँक त्यांना येत असते, जसं की गणितचं असेल, इंग्रजी असेल, इतिहास, राज्यशास्त्र, तर त्याचेसुद्धा क्वेश्चन बँक या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता। पद्धतीने आता आपण 12वीचे बघूया, इयत्ता 12वी प्रश्नपेढीवर क्लिक करूया आणि खाली बघा। आता माध्यम मराठी, मराठी माध्यमचे जे विद्यार्थी आहे 12वीचे, त्याचे युवक भारती, इतिहास वगैरे असेल, इंग्रजी असेल, मराठीचं आपण या ठिकाणी डाउनलोड करून बघू। हे बघा, डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल, PDF ओपन करावं लागणार आहे आपल्याला अशा पद्धतीने। हे बघा, पूर्ण क्वेश्चन बँक या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी 2022-23 सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे हे जुने क्वेश्चन बँक नाही आहे, ह्याच वर्षीचे क्वेश्चन बँक आहे 2023 पूर्ण 100% अभ्यासक्रमावर आधारित हे क्वेश्चन बँक या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्डने या ठिकाणी दिलेलं आहे। पूर्ण बँक या ठिकाणी तुम्ही अभ्यास करू शकता, जेणेकरून तुमचा चांगला सराव या ठिकाणी पेपरचा होणार आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी इंग्लिश मीडियमचेही बघू शकता। या ठिकाणी जे सायन्सचे विद्यार्थी आहे 12वी सायन्सचे, त्यांच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स सगळे क्वेश्चन बँक या ठिकाणी दिलेले आहे। फक्त तुम्हाला डाउनलोड करून एक वेळेस हे पूर्ण बघायचे आहेत, त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे, सराव करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हे बघा प्रश्नपेटी क्वेश्चन बँक 2023 चांगला सराव तुमच्या परीक्षेचा होणार आहे। क्वेश्चन बँक बघू शकता, MCQs मार्क 1 MCQs वगैरे असतात, कशा पद्धतीने विचारले जातात ह्याचा तुम्हाला अंदाज येईल। नवीन क्वेश्चन बँक आहे, काही क्वेश्चन यामधून विचारले जातात तर काही नाही। यामध्ये सरळ या ठिकाणी सूचना दिली गेलेली आहे की यामध्ये जे क्वेश्चन बँक आहे यामधीलचे प्रश्न सगळेच या ठिकाणी विचारले जाणार आहे असे नाही, याची नोंद घ्यावी। काही विचारले जाऊ शकतात किंवा मग याच पद्धतीने क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात, यामुळेच हे क्वेश्चन बँक या ठिकाणी दिलेलं आहे। तर पूर्ण क्वेश्चन पेपर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सॉल्व करून बघा, जेणेकरून तुमचा चांगला सराव होईल। आणि तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तिथे जाऊनही तुम्ही हे ऑफिशियल वेबसाईटवरून हे सगळे क्वेश्चन बँक या ठिकाणी डाउनलोड करू शकता। आय होप की सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी कळली असेल, तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवू शकता। चला मग भेटूया आपण असेच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।